अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्यानंतर ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांचे अकोले तालुक्यातील नागरिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अकोले तालुक्यातील अनेक नागरिकांच्या वतीने आणि सेवा संस्थांच्या वतीने सीताराम पाटील गायकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गायकर साहेब काय म्हणाले ते पाहूया. प्रतिनिधी सागर शिंदे, अकोले टाइम्स, अकोले. काँग्रेसचे नेते के पी अंडे, सर्व माझे कारखान्याचे सर्व सहकारी संचालक, माझे दोन्ही पन्नास वर्षाचे प्रथम दररोज यांच्या मुलाचं असं बसणं कुठं होतं अतिशय आमचा दिवस सकाळी रवी चौथरी अकोल्यामधला आमचा एक कमीच कमी पण काहीच अडचण इलेक्शनची नव्हती. पण जी खंत व्यक्त जी केली की मी सुद्धा 23 वर्ष जिल्हा बँकेमध्ये काम केलं संचालक म्हणून, पण खरी संधी मला मिळाली ती अजितदादा पवार आणि इतर साहेबांच्या 6 वर्ष मला जिल्हा बँकेचं चेअरमनशिप मिळाली. अगोदर चंद्रशेखर गुलेला जाहीर झाली चेअरमनशिप, बारामती हॉस्टेलला मीटिंग झाली, परंतु निम्या रस्त्यावर आम्ही सगळे आलो आणि चंद्रशेखर म्हटले मला काही कारखान्याचं चेअरमनशिप सोडायचं नाही, मला काही नाही जमणार बँकेचं. आणि मग निम्या रस्त्या झाल्यानंतर दादानी त्यांनी ही संधी मला दिली. खरं म्हणजे या तालुक्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं सर्वपक्षीय कार्यकर्ते सहकारी क्षेत्रातील असो सामाजिक क्षेत्रातील असो खूप प्रेम. खरं म्हणजे 40 वर्ष माझ्यावर या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने केलं. एक साधं मी सुरुवातीला दूध संघाचा संचालक म्हणून त्यावेळेस मी एकटाच दूध संघाचा 82 साली एक एस काँग्रेसचा पहिला एक संचालक मी एकटाच होतो, बिनविरोध आलो होतो. आणि तेव्हापासून दूध संघामध्ये आम्ही सुरुवात केली तर खूप वर्ष दूध संघ, कारण तीच एक प्रमुख संस्था दूध संघ ही आपली होती. सकाळी मी 6, 6:30, 7 सर म्हणतात तसं दूध संघात हजर असायचा, डेअरीवर जाऊन डिग्री त्यांचे हे तपासणं ही सगळी कामं खूप म्हणजे ज्या संस्थेत जाते मला तो एक आनंद असतो. आणि मग तिथे मला 15-1 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, 10-1 वर्ष मी चेअरमन होतो मला वाटतं, आणि महानंतर काम करण्याची संधी मिळाली. कारखान्याच्या उभारणीपासून खरं म्हणजे कारखान्यात मला खूप काम करता आलं, पण त्याच्या अगोदर सर मी ज्यावेळेस सेल्समनचं काम करत होतो ते का करत होतं की त्या गावामध्ये कोणी शिकलेला माणूस माझ्या गावात नव्हता म्हणून मी ते काम करायचं, डेअरीचं सेक्रेटरी म्हणूनही काम करायचं. परंतु तेव्हा माझा खरा जो संबंध आला तो ह्या गावाचा हे सगळं चालवणारा गाव एकत्र ठेवणारा गायकर कार्यकर्ता म्हणून खरं म्हणजे भाऊसाहेबांनी मला त्यावेळेस ब्राह्मणवाड्याला काही सहकारातल्या मीटिंग असल्या तर ते मला ब्राह्मणवाड्याला बोलवायचे आणि तिथून खरा संपर्क त्यांचा माझा झाला. आणि पहिलं दूध संघाला भाऊसाहेबांनी मला दूध संघावर पाठवलं. शंकरराव वाळून त्यावेळेस माझ्या विरुद्ध त्यांचा अर्ज होता, शंकररावला धरून घेऊन गेले भाऊसाहेब. अरे आम्ही कामाची माणसे तुला उपयोग होईल काही ते रामदा, पण तू आता गायकरसाठी मागा. त्यावेळेस शंकररावनी माघार घेतली आणि मी बिनविरोध त्यावेळेस शंकररावना आम्ही एकत्रच त्यावेळेस काम करत होतो. अशा परिस्थितीतून ती सुरुवात झाली. दूध संघामध्ये सुद्धा कधी केवढी चांगली संचालक मंडळी मला अनेक मिळाली, पण कधी कोणाचं कधी असं वादविवाद किंवा काही किंवा त्या दूध संघात काही कळलं थोडंफार दुधाचं कमी जास्त प्रमाण त्यावेळेस अनेक अडचणीमध्ये संघ आला, अडचणीत आला, परंतु चांगला उभा राहिला. आजही चांगला उभा राहिला. कारखान्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली, तिथेही चांगलं काम करण्याची मला सगळं संचालक मंडळ खूप चांगलं जर एक जीवाचं असलं आणि आपण प्रेम दिलं तर माणसं आपोआप एकत्रित राहून त्या संस्थेचं चांगलं काम करता येतं. जिल्हा बँकेत तर एवढे रतिमा रथी सगळे जिल्ह्यातले प्रमुख लोक त्या जिल्हा बँकेमध्ये असतात, परंतु मला सुद्धा 6 वर्षामध्ये या सगळ्या नेते मंडळींनी जिल्हा बँकेचं एवढं प्रेम माझ्यावर केलं, एवढी आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2-3 वर्ष एवढी काही हे झाल्या, परंतु एक संघ माझं संचालक मंडळ माझ्यावर कोणी त्यांनी कधी अपशब्द किंवा तक्रार कधी केली नाही, प्रत्येकाला त्याचं माहीत असल्यामुळे असं एक. परंतु माझा पहिल्यापासूनचा स्वभाव
भाऊसाहेबांचा स्वभाव माझ्यावर उतरला का किती कोणी काही बोललं तर आपण शांतपणानं ऐकलं पाहिजे. माणसं आपोआप कधी कधी त्यांना आपली चूक समजते किंवा आपण काही केलेलं नसतं परंतु कुणीतरी काही सांगतं, परंतु कालांतराने त्यांना समजलं होती माणसं परत आपले मित्र होते. आणि माझा एकदा मित्र झाले परत काही तो मित्र आपला काही तुटत नाही. ही दोन माणसं माझे 50 वर्षाचे मित्र आहेत परंतु ते आजही मित्र टिकलेत. आमचा रक्ते पाटील असेल परंतु असे काही आपण त्यांना हेच देत नाही की ते आपल्यापासून बाजूला जातील. असं कधी मित्र परिवारामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तो स्वभाव माझा नाही. चांगला असो वाईट असो परंतु आपण त्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांना ताकद देण्याचं काम. तर म्हणजे या कारखाना आणि जिल्हा बँकेमध्ये काम करताना कारखान्याचं खूप आता सर यांनी सांगितल्याप्रमाणे कारखान्याला खूप मदत झाली, परंतु अगस्तीला मदत करताना जिल्ह्यातील सगळे साखर कारखानदार एवढी अडचणीत आली होती का त्यांना मदत केल्याशिवाय पार अगदी नाबार्डच्या काही याच्या पुढे जाऊन काय होईल ते होईल झाले ते पण झाल्या उल्लंघन होऊन पण सगळ्या कारखान्यांना मदत केली ना. आज सगळे कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेत. आज ऊस एवढा प्रचंड आहे का तर शेतकऱ्याला तो ऊस जाईल का नाही अशी परिस्थिती अशा अवस्थेत हे कारखाने टिकलेत पाहिजेत. आपला कारखाना घ्यायचा जिल्हा बँकेमध्ये खूप विरोध झाला त्यावेळेस अगस्ती कारखाना जिल्हा बँकेत घ्यायला. तो विचार असा आपण करत होतो का साधारण 3-1% व्याजदर एमएससी बँकेपेक्षा जिल्हा बँकेचा कमी, जिल्हा बँक 2% रिबीट देते कारखान्याला म्हणजे ते 2% म्हणजे असा 4-5% व्याजाचा फरक पडतो. म्हणून बाती बँकेत आपल्याला घेतलं पाहिजे. पण कर्डिले साहेबांनी ह्या सगळ्या भक्कम मंडळींनी काही विरोध झाला तरी पण अगस्ती घ्यायचाच बँकेमध्ये आपल्या जिल्हा बँकेत आणि तो त्यांनी घेतला. तेव्हापासून एक चांगली मदत स्थानिक आपण तिथल्या तिथं सगळ्यांना सांगून ती अडचण सोडू शकतो. पण सर मी अगस्ती घेतल्यानंतर जिल्ह्यातला एकही कारखाना एमसी बँकेकडे ठेवला नाही. साईचा साई कारखाने जिल्हा बँकेकडे घेतले, प्रवारा कारखाना घेतला, अशोक कारखाना घेतला, संजीवनी कारखाना घेतला, सगळे कारखाने घेतले. काय व्हायचं ते होईल परंतु अरे जिल्ह्यातले कारखाने प्रत्येक तालुक्यामधले 1500 कोटी रुपये ठेवी आहेत प्रत्येकाच्या त्या जिल्हा बँकेमध्ये. आणि मग हे नको ते नको ही काही जुन्या पद्धती आम्ही सगळ्या मोडून सगळ्या कारखान्यांना जिल्हा बँकेमध्ये दिलं आणि त्याला सगळी भक्कमपणे मदत केली. इतका आनंद वाटतो मला ती मदत केल्याचा का ती लोक एवढे खूप मुरकुटे साहेबांसारखा माणूस आणि त्या वेळेला माझं अभिनंदन करतो काय कर फार चांगलं काम केलं माझं तुम्ही इतकं सगळे आमचा कुंबडीचा कारखाना इतका अडचणीत पण जगतापला इतकी मदत वृद्धेश्वरला तशीच कारण आपणही अडचणी देतात त्या अडचणी आपल्याला माहीत असल्यामुळं खूप चांगली मदत केली. कर्डिले साहेबांनी जशी तुम्ही कारखान्याला मदत करता तसंच तुम्ही आम्ही काही कारखानदार नाही आमच्या शेतकऱ्यांना मध्य मदत कर्जाला सुद्धा 1% रिबीट तुम्ही दिलं पाहिजे. ते 1% रिबीट देण्याचं काम मध्य मदत कर्जाला सुद्धा आपण केलं पण संसदेला 1% कर्ज याच्यामध्ये रिबीट देण्याचा असं सगळं सर्वांगीण सगळ्यांना सुद्धा त्याची मदत होईल असा प्रयत्न केला. सगळ्यात चांगला या वर्षीचा निर्णय तर किती थकबाकीदाराचे असो त्याला पीक कर्ज दिलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. थकबाकीदाराला सुद्धा 0% व्याजदरानं 1 लाख रुपयापर्यंत आपण देतो तुम्हाला. आज येतो आता 4 वेळा म्हटले अरे तू 3 लाख दे आमची बँक 3 लाख आता 3 लाखापर्यंत देते. यावेळेस आम्ही तो निर्णय घेतो 3 लाखापर्यंत 0% व्याजदराने असे चांगले निर्णय. तुम्हाला सांगतो 50 वर्षाच्या इतिहासात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना एवढी मोठी पगारवाढ कधीच झालेली नाही. एवढी मोठी पगारवाढ जिल्हा बँकेला जिल्हा बँकेचे कर्मचाऱ्यांना आम्ही दिली आणि म्हणून एक तिथं सुद्धा एवढं चांगलं काम ती मंडळी करतात. तुमच्या कर्जमाफीचे 10-10 वाजेपर्यंत 12-12 वाजेपर्यंत जिल्हा बँकेचा स्टाफ इतकं काम करतो आणि म्हणून त्यांच्याही दृष्टीनं चांगली भूमिका आपण घेतली पाहिजे असा सर्वांगीण आमचा सहकार सभाग्रह म्हणजे फार किती वर्षापूर्वीचं ते फार एकदम हे झालो पण ते सहकार सभाग्रह इतकं सुंदर केलं आम्ही. शरद पवारजी साहेब त्या उद्घाटनाला मी आणले होते सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख मंडळींचे बाहेर सगळं इतकं सुंदर ते केलं. अशी अनेक चांगली कामं करण्याची संधी मला जिल्हा बँकेमध्ये मिळाली, कारखान्यात मिळाली, दूध संघात मिळाली, महानंदात मिळाली आणि म्हणून खरं म्हणजे खूप प्रेम ह्या तालुक्यातल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माझ्यावर केलं. एका पक्षातून कोणाचं जमत नाही किंवा कोणाचा दुश्वास मी आयुष्यात कधी केला नाही. चांगलं नाही करता आलं तर एखादं नसेल परंतु वाईट कृत्य करण्याचं काम माझे कोणाच्या याच्यामुळं असं काही आयुष्यात मी केलं नाही आणि म्हणून फार मोठ्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप माझ्यावर प्रेम केलं
कालची घटना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध आहे खरं म्हणजे माझी मी बोललो नाही पण माझी मनातून अतिशय तीव्र इच्छा होती का एवढं काम मी जिल्हा बँकेमध्ये केले 6 वर्ष आणि निवडून येणार आहे परंतु बिनविरोध जर झालं तर त्याचं चीज झाल्यासारखं होईल अशी खूप मी सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं अंदाज असेल अनेक अनेक पडद्याआडचे अनेक कार्यकर्ते त्यांनी माझ्यासाठी त्या दोघांनाही सावंत साहेबांना असतील किंवा सूर्य गडाकला दोघांनाही अनेक विनंती केल्या. मी स्वतः सावंत साहेबांच्या घरी जाऊन मी त्यांना माघार घ्यायची विनंती नाही केली पण बाकीची चर्चा थोडी मी त्यांच्याशी संवाद केला का नको आपण त्यांच्याशी बोललो नाही का ह्या तालुक्यात एक आदरणीय व्यक्ती म्हणून आपण सगळे त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणून त्यांनाही मी विनंती केली. परंतु मला सगळ्यात माझ्या आयुष्यामध्ये माझा आनंदाचा जो क्षण आहे कालचा की ज्या नेतृत्वाच्या नावाखाली खरं म्हणजे 40 वर्ष मी शरद पवारांच्या नावावर या तालुक्यामध्ये राजकारण केलं त्या नावावरच मला ओळखलं जायचं की हा येस काँग्रेसचा शरद पवारांचा कार्यकर्ता. पण थोडी जरा हे गडबड जरा झाली आणि मग तो सगळा हे सगळं बिघडलं गेलं. परंतु कालच्या बिनविरोध कार्यामध्ये ह्या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का ज्यांनी अतिशय 2-3 वेळा खूप प्रयत्न करून म्हणजे मला बिनविरोध करण्यासाठी त्यांनी जी मदत केली त्याला तोड नाही म्हणजे माझ्या आयुष्याने माझ्या दृष्टीनं एवढा मोठा माणूस मला एक साधं मी निवडून तर येणार आहे परंतु बिनविरोध व्हावं गायकर म्हणून सगळ्या ह्या कार्यकर्त्यांना त्यांनी समजून सांगितलं त्यांना विनंती केली आणि म्हणून खरं म्हणजे अजितदाद आणि कालच्या ह्या सगळ्या बिनविरोध निवडीचे जे शिल्पकार माझ्या दृष्टीने आहेत अनेक त्यांच्यात काही पेपर लागले पायघड्या वगैरे असं काही नाही परंतु विनंती करून सांगितलं त्यांनी एवढंच माझ्यासाठी खूप मोठं काम आहे आणि म्हणून खरं म्हणजे कालच तुमचा सत्कार इथं तुम्ही सगळे वाट पाहत होता मी येऊ शकलो नाही पण मी जाऊन पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि त्यांचे आभार मानले त्यांचे दर्शन आशीर्वाद घेतले साहेब तुमच्यामुळं मी बिनविरोध झालो त्यामुळं मी उशीर झाला आणि म्हणून मी आज जरा थोडा उशीर आपल्यातून आज आपण सगळी मंडळी थांबली इतक्या उशिरापर्यंत आणि माझं स्वागत केलं माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केलं खरं म्हणजे त्या प्रेमाचं उत्तरही मी कोणत्याच कार्यकर्त्याचा होऊ शकत नाही एवढं मोठं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढी संधी मिळणं ही संधी आयुष्यात भेटेल पण किती भेटेल लोक कार्यकर्त्यांना हे सांगता येत नाही कारण वेगवेगळे आता तरुण पिढी वेगवेगळे प्रवाह याच्यामध्ये असं होणार नाही परंतु इथून आतापर्यंतच्या काळामध्ये खूप लोकांनी एकसंघपणे माझ्यावर प्रेम केलं. आज हे 30 वर्ष होतील मला जिल्हा बँकेत काम करून आणि भाऊसाहेबांना 34 वर्ष म्हणजे 64 वर्षाचा प्रदीर्घ काल दोघांना आम्हाला मिळाला याचं एकमेव कारण एक संघटन सगळ्या माणसांना गोट बरोबर घेऊन चाललं हा खरा महत्वाचा त्याचा जो लोक आपल्याला मानतात की बाबा चांगलं आहे राहू द्या त्यांना असं आणि म्हणून या तालुक्यातले जनतेने खूप प्रेम केले. तर मी आता तुम्हाला सांगतो ही शेवटची वेळ मी परत जिल्हा बँकेला उभा राहणार नाही. आता म्हणजे कोणी नवीन कार्यकर्ता चांगला आपण तयार करू त्याला संधी देऊ पण आता भाऊसाहेबांनी मागच्या वेळेस असंच म्हटलं होतं मला करण्याच्या वेळेस आता मी परत काही उभा राहणार नाही आता सीताराम राहील आता हे डायरेक्ट मला त्यावेळेस सांगितलं पण आता काही मी कोणाचं नाव घेत नाही नवीन चांगल्या कार्यकर्त्याला दाखल देऊन त्याला आपण उभं केलं पाहिजे नवीन कार्यकर्ते कारण आता 71व्या वर्षामध्ये मी पदार्पण करतोय म्हणजे आता ही 5 वर्ष झाले 75वी साजरी करायची आनंदाने सगळा समारोप करायचा आणि खूप चांगलं काम 5 वर्ष तर करणार आहे. मला सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्वाची जी ह्या तालुक्याच्या दृष्टीनं अगस्ती सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यात सगळं सक्षम करणार जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त या कारखान्याचं करायचंय कारण खूप अडचणीतून की काही कोणाचा दोष त्याच्यामध्ये कारखान्याचा नाही परंतु 1 लाख टन 1.5 लाख टन 1.5 लाख टन 2 लाख टन एवढं कमी काढ कारण हा तालुका भाजीपाल्याला खूप चांगले पैसे लोकांना मिळतात 20-20 लाख रुपये आता महेश दादा 20-20 लाख रुपये टमाट्याचे लोक कमवतात आणि शेवटी शेतकरी जिकडे पैसे मिळतील त्याच्याकडे जातो आणि म्हणून खराब ऊस कमी आपल्याला आणि तालुक्यातला ऊस कमी असल्यामुळं त्याचं गणितच बसत नाही. इथल्या 1 लाख रुपये 1 लाख टन ऊसावर ह्या सगळ्या कामगार सगळ्या बाकीचे खर्च
हे त्याच्यावर काही जमत नाही म्हणून बाहेरून सांगावं लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडचण येते. ही वस्तुस्थिती, ही काय कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून तरी सुद्धा बाकीच्या जिल्ह्यातल्या कोणत्याही कारखान्यापेक्षा भावही आपण कमी दिले नाही, पण कर्जबाकी निश्चित त्याच्यामुळे वाढले. हा जो बॅलन्स तुमचा साखरेच्या भावाचा आणि ऊसाला दिलेल्या दराचा हा जो फरक 4-5 रुपयाचा पडतो, याच्यामुळे दरवर्षी 20 कोटी रुपये तोटा येणारच. त्यामुळं खरं म्हणजे केंद्र सरकारनं 100 रुपये या फरक वाढले होते आणि 100 रुपये भाव वाढायला पाहिजे, हे होत नाही. आणि म्हणून खरं म्हणजे त्यामुळं अडचणीत कारखाने येतात. तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचा इथेनॉलचा प्रकल्प ह्या कारखान्यामध्ये आपण सुरू केला आणि थोडी त्याची एक उणीव राहिली, थोडी ते काम आम्ही करू आता ऑफसिजन मध्ये. पण बी हेवीवर जर आम्ही जर आपण जर गेलो तर 50-52 कोटी रुपये दरवर्षी निव्वळ त्या इथेनॉलच्या प्रकल्पामधून मिळतील. आणि हे जे तोटे 10-20 कोटी रुपये तोटा हा जो काही होतो हा तोटा त्याच्यामधून भरून निघेल आणि हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल. तुम्ही काय फार कर्ज फार मोठं झालं याची काळजी करू नका, ते कर्ज आपण फेडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कारखाना चालेल. कारण एकमेव तेवढीच एक संस्था तालुक्यामध्ये आणि ती जर जपली नाही आपण तर काय दुसरं काय आता आपल्याला नाही सगळ्यांना. तेव्हा शेतकऱ्यांसाठी हे कामगार जे एवढे आता आपण त्याच्यामध्ये काम करतायत आणि छोटे छोटे उद्योजक एक चांगली बाजारपेठ फुलते. म्हणून सगळ्यांचं स्वप्न आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळा कारखाना हा अगस्तीचा अतिशय उत्तम पद्धतीनं तो कर्जमुक्त होऊन चांगला चालेल ही सगळी आपण पहिल्यांदाच आता आहे बाय प्रॉडक्ट केल्यामुळं खूप चांगली सगळ्या देशामध्ये केंद्र सरकारनं फार चांगली भूमिका त्याच्यात घेतली. 6% व्याज जे 50 कोटी व्याज आम्ही घेतले त्याला 6% व्याज दर आहे इथेनॉलचा केंद्र सरकारनं दिला आणि म्हणून ते फिटेल. परंतु थोडा ऊसाची सगळ्यांनी प्रयत्न करून आमचे शेतकरी डिपार्टमेंट असेल, MD असतील, या सगळ्यांनी ऊस वाढीचा प्रयत्न संचालक मंडळाने आमच्या खूप केलाय आणि म्हणून जवळजवळ 3.5 लाख टन यावर्षी उच्चांक ऊसाचा तालुक्यामध्ये तयार होणार. पण सर असे जर भाव व्यवस्थित जर टिकले शेतकऱ्यांना दिले 5 लाख टन या तालुक्यात ऊस होईल आणि 5